मंडळी, आपल्याकडे जनरल स्टोअरमध्ये 12 रुपयांना मिळणाऱ्या खैनीचा रेट इथे 700 रुपये, 10 रुपयांच्या विडीचा बंडल 500 रुपये, महिनाभर फक्त झोपण्यासाठी व्यवस्थित जागा हवी असेल तर 8000 रुपये, 2 कांदे, 2 टोमॅटो आणि मिरची 500 रुपये, सिगारेट पाकिट 500 रुपये, अंडे 100 रुपये, पाण्याची बॉटल 100 रुपये, नशेची गोळी 1000 रुपये. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की अर्थव्यवस्था मोडकळीस येऊन भयंकर महागाई झालेल्या एखाद्या देशातील हे दर आहेत, तर तुम्ही चुकताय. हे दर आहेत आपल्याच देशातल्या जेलमध्ये मिळणाऱ्या गोष्टींचे. तुम्हाला जर पैसे देऊन जेलमध्ये काही एक्स्ट्रा सुविधा हव्या असतील तर हे पैसे मोजावे लागतील. मित्रांनो, भारतातील प्रसिद्ध जेल असलेल्या आर्थर रोड जेलमध्ये मनी मॅन जेंटलमॅन नो मनी मेंटल मॅन अशी म्हण फेमस आहे. याचा अर्थ पैसेवाल्यांसाठी जेल हे जेल नसतं, मात्र ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांची अवस्था खूप वाईट होते. आर्थर रोड जेलमध्ये कैदेत असलेले बाहुबली कैदी श्रीमंत व्यक्तींच्या मुलांना जेलमध्ये त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करतात अशी खरी हकीकत आहे. आणि याबद्दल याआधी अनेक वेळा चर्चा सुद्धा झालेली आहे. बरं, हे फक्त आर्थर रोड जेलबद्दलच आहे का? असं नाही आहे. जवळपास भारतातल्या सर्व जेलमध्ये हे घडतं. खरं तर जेलमध्ये नियमबाह्य काहीच करता येत नाही, पण जेलमधील पोलिसांच्या आणि जेल प्रशासनाच्या भ्रष्टाचारामुळे पैसे मोजून या सर्व गोष्टी सहज शक्य होतात. एकूणच जेलमधील हा भ्रष्टाचार म्हणजे कैद्यांसाठी आणि प्रशासनासाठी खूप मोठी डोकेदुखी ठरलेली आहे. मित्रांनो, जेलमध्ये नेमका कशा पद्धतीनं हा सगळा भ्रष्टाचार होतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भार. मित्रांनो, असं म्हणतात की कोणताही गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो. कधी कधी त्याची त्यावेळची परिस्थिती, त्याची मानसिकता किंवा इतर काही गोष्टींमुळे त्याच्या हातून गुन्हा घडतो. साधारण 90% गुन्हेगार याच प्रकारात मोडतात. त्यामुळे या गुन्हेगारांना त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन मग त्यांना सुधारण्याची एक संधी द्यावी, जेणेकरून ते परत समाजात आपलं योगदान देतील. अशा पद्धतीने आपल्याकडील कायद्याने गुन्हेगारांचा नेहमीच विचार केलेला आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं. जेलमध्ये जाऊन त्यांनी आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी आणि शिक्षा भोगून परत समाजात येऊन कायद्यावर विश्वास ठेवून एक समाजाचा उपयोगी सदस्य म्हणून आपलं आयुष्य जगावं अशी सर्वसाधारण अपेक्षा असते. मात्र जेलमध्ये गेलेला कोणताही कैदी ज्यावेळी जेलमध्ये कैद्यांना मिळणारी अमानुष वागणूक, प्रचंड भ्रष्टाचार आणि कायद्याची विटंबना बघतो, त्यावेळी त्याचा परत कायद्यावर विश्वास ठेवण्याचं धाडस तरी होईल का? हा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतो. मित्रांनो, जेलमधील खरी हकीकत जाणून घेण्यासाठी आम्ही काही लोकांशी संवाद साधला. त्यात आर्थर रोड जेलचे अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात की या जेलची क्षमता जरी 800 कैद्यांची असली तरी जेलमध्ये साधारणत 3000 पेक्षा जास्त कैदी इथं बंद आहेत. तुरुंगातील एका बॅरेकमध्ये 50 कैदी व्यवस्थित राहू शकतील या दृष्टीने व्यवस्था केली आहे. मात्र त्या छोट्या बॅरेकमध्ये 200 कैदी कोंबलेले आहेत. दिवसा हे कैदी इकडे तिकडे फिरत असतात, त्यातही खरी कसोटी रात्री असते. जेलमध्ये प्रत्येकाला एका कुशीवर झोपावं लागतं. गर्दी, उकाडा यामुळे गाढ झोप लागणं कठीण असलं तरी समजा एखादा डोळ्यावर झापड असताना इकडे तिकडे सरकला आणि त्याचा शेजारच्या कैद्याला धक्का लागला तर लागलीच तो दुसरा कैदी उठून पेकाटात लात घालतो, बुक्के लगावतो, मग बॅरेकमध्ये मोठा गोंगाट होतो. एकतर अशा बॅरेकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राहत असतात, त्यामुळे झोपमोड झाल्यामुळे ते आणखी मारहाण करतात. तोच प्रकार शौचालयात असतो. तिथे एखाद्या नव्या कायद्याला टॉयलेटला उशीर झाला तर त्याला मार खावा लागतो. जेलमध्ये पैसे मोजल्याखेरीज झोपायला बऱ्यापैकी जागा मिळत नाही. उशी किंवा अंगावर चादर हवी असेल तर त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात. 15000 रुपये मोजल्यावर 5 लाद्यांवर 2 माणसांना झोपायची जागा मिळते. ज्याची झोपण्याकरिता पैसे मोजण्याची क्षमता नसते अशा कैद्याला शौचालयाच्या बाहेर किंवा जवळपास झोपायची जागा दिली जाते. तिथली दुर्गंधी सहन न होणारी असते. झोप लागणं तर फार दूरची गोष्ट झाली. क्षणभरही माणूस तिथं उभा राहू शकत नाही. नवीन कायद्यालाही बरेचदा असं शौचालयाच्या बाहेर सुरुवातीचे 2 ते 3 दिवस झोपावलं जातं. त्यामुळे तो सुरुवातीच्या टप्प्यातच जेरीस येतो. जेलमध्ये कैद्यांचे ग्रुप तयार झालेले असतात, त्याला हंडी असं म्हटलं जातं. या हंडीत समावेश करून घेण्याकरिता दरमहा 4-5 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागते. हंडीमध्ये एकदा प्रवेश झाला की तुरुंगातील खडतर आयुष्य काही अंशी
समाधानकारक होतं. एका अंडीत किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक असतात. त्यांचे दरमहा जमा होणारे पैसे एकत्र करून हंडीतील सदस्यांची जेवल्यानंतर खरकटी भांडी धुणे, बॅरेकमधील कचरा काढणे, कपडे धुणे ही कामं करणाऱ्या अत्यंत गरीब कैद्यांना पैसे दिले जातात. हंडीतील कैदी राजासारखं जगतात. हे गोरगरीब कैदी हंडीतील कैद्यांचे अंग रगडून घेतात. तुरुंगात कैद्यांना 2 रोटी, थोडा भात, डाळ आणि भाजी असं बेचव जेवण दिलं जातं. मात्र हंडीत समावेश झाल्यावर जेवणात बाहेरील पदार्थ मिळतात. फरसाण, मिरची वगैरे खाद्यपदार्थ उपलब्ध होतात. जेल डिक्शनरीमध्ये तुरुंगातील पोलिसाला बाबा अशी हाक मारली जाते. आतमध्ये येणाऱ्या आणि दिल्या जाणाऱ्या पैशांना गांधी म्हटलं जातं. पैशांचा व्यवहार ठरल्यावर त्याची कागदावर लिखापडी केल्यास त्याला चेक बोलण्याची पद्धत आहे. जेलमध्ये मोबाईल हवा असल्यास कव्वा हा कोड वर्ड आहे. नशेच्या गोळ्यांना बटन असं बोललं जातं. दीर्घकाळ तुरुंगात राहिलेले काही कैदी आपली शारीरिक भूक भागवतात, त्याला गाडी असं म्हटलं जातं. पैशाकरता काही गरीब कैदी अशा अनैसर्गिक लैंगिक संबंधांकरता तयार होत असतात. काही वेळा नवीन मुलांवर रेप सुद्धा केले जातात. तुरुंगात उन्हाळ्यात पावसाळ्यात एकमेकाला खेटून झोपल्यामुळे अनेक कैद्यांना गज करणं आणि तत्सम त्वचारोग झालेले असतात. लैंगिक संबंध वरचेवर करणाऱ्यांना लैंगिक आजार झालेले असतात. तुरुंगात कैद्यांना आंघोळ करण्याकरता पुरेशा पाण्याची सोय नाही. एका टाकीत भरून ठेवलेल्या पाण्यातून आंघोळ करावी लागते. जेलच्या वरच्या मजल्यांवर नामचीन गुंड, आर्थिक घोटाळ्यातील बडे आरोपी धनदांडगे हंड्या करून राहतात. नामचीन गुंडांच्या बॅरेकमध्ये आपल्याला राहायची संधी मिळावी याकरता त्यांच्या बाहेर असलेल्या साथीदारांना आर्थिक गुन्ह्यातील बडे आरोपी 5 ते 10 लाख रुपये मोजतात. आपल्या लोकांकडे ही रक्कम आल्याचं कळल्यावर मग त्या धनदांडग्यांची कुख्यात गँगस्टरच्या बॅरेकमध्ये सोय होते. तिथं बिर्याणी, दारू पासून चरस गांजापर्यंत सगळं सहज उपलब्ध होतं. तिथं झोपताना फॅन, कूलरची पण व्यवस्था केलेली असते. गँगस्टरकडे कव्वा म्हणजेच फोन असल्यानं त्यांना बाहेर संपर्क देखील ठेवणं शक्य होतं. मित्रांनो, शासकीय नियमानुसार कैद्याला दरमहा 3,500 रुपये टपालद्वारे मागवता येतात. त्याची रिसीट त्याला मिळते. या रकमेतील 3,000 रुपये जेल कॅन्टीनमध्ये भरले तर त्याला फक्त 2,000 रुपयांचंच सामान मिळतं. मात्र जेलमध्ये 5-स्टार हॉटेलसारखं चयनीत राहायचं असेल तर दरमहा 1,000 रुपये लागतात. ही रक्कम आत पोहोचवण्याची यंत्रणा प्रत्येक जेल बाहेर उभी राहिलेली आहे. एखाद्या जेल बाहेरील चहावाला किंवा वडापाववाला किंवा भंगारवाला हा पैसे पोहोचवणारा एजंट असतो. त्यांच्याकडे कैद्याच्या नातलागांनी 1,000 रुपये आत पाठवण्याकरता दिले तर नव्या कैद्यापर्यंत 600 रुपयेच पोहोचतात. कैदी दीर्घकाळ जेलमध्ये असेल तर दरमहा मोठ्या रकमा आत मागवत असेल तर 1,000 रुपयातील 800 रुपये पोहोचतात. तो एजंट असलेला चहावाला किंवा भंगारवाला 1,000 रुपयातील 100 रुपये काढून घेतो. उर्वरित 300 रुपये बॅरिकेट इन्चार्ज पासून अन्य कर्मचारी काढून घेतात. तुरुंगात जेवण वाढणाऱ्याला भत्ता असं म्हणतात. त्याला खुश ठेवावं लागतं. त्याकरता कैदी स्वखुशीने त्याला टिप देत असतात. जास्त टिप देणाऱ्याच्या ताटात जास्त भाजी पडते किंवा पळी खोलवर घालून तो वाटीत डाळ वाढतो. हंडीतील सदस्यांना वेगवेगळे बाहेरील पदार्थ पुरवण्याचं काम सुद्धा हा बत्ताच करत असतो. मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल, एखादा बड राजकीय नेता, गँगस्टर किंवा मालदार कैदी अचानक छातीत पोटात दुखू लागल्याची तक्रार करतो, मग त्याला वैद्यकीय तपासणीला पाठवलं जातं. खरं तर ही तपासणी हा फक्त देखावा असतो. जर कैद्याला स्थानिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करायची असेल तर त्याला 15 ते 25,000 रुपये जेल प्रशासनाला गुपचूप द्यावे लागतात. मात्र जर तपासणी मुंबई किंवा दूरच्या शहरात करायची असेल तर 60,000 ते 1,00,000 रुपये मोजावे लागतात. वैद्यकीय तपासणी हा केवळ बहाणा असतो. या निमित्तानं जेलच्या बाहेर येता येतं. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये जाऊन केवळ जुजबी तपासणी केली जाते. मात्र त्यानंतर हा कैदी एखाद्या फ्लॅटवर किंवा हॉटेलमध्ये जातो. तिथे तो कुटुंबासमवेत 1.5 ते 2 तास काढतो. काही जण आपल्या धंद्याशी संबंधित भेटीगाठी बैठका करतात. त्यानंतर पुन्हा जेलमध्ये जातात. यावेळी सोबत पोलीस घेऊन जाण्याकरता संबंधित पोलीस ठाण्याला नियमानुसार पैसे भरावे लागतात. त्याखेरीज पोलिसांवर वेगळे 20 ते 25,000 रुपये खर्च करावे लागतात आणि खाण्यापिण्याचा खर्च वेगळा होतो. मित्रांनो, तुरुंगातल्या वस्तूंचं दरपत्रक वेगवेगळ्या तुरुंगात वेगवेगळं असून कैद्याची आर्थिक स्थिती पाहून दर आकारले जातात. उदाहरणार्थ 2 कांदे 2 टोमॅटो व मिरची 500 रुपये, सिगारेट पाकिट 500 रुपये, अंडे 100 रुपये, पाण्याची बॉटल 100 रुपये, नशेची गोळी 1,000 रुपये, खैनीचं पाकिट 700 रुपये, विडीचा बंडल 500 रुपये, गांजा 1,500 रुपये,
आता कदाचित हे दर पाहून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण जेलमधील हेच काळ सत्य आहे. पण एकूणच जेलमध्ये जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्हाला एकदम राजेशाही थाटात जगता येतं, ते फक्त त्या जेलमधील पोलिसांच्या भ्रष्टाचारामुळे. एकतर आधीच भारतातील सर्व जेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी संख्या असल्यामुळे आधीच कैद्यांना एखाद्या जनावरांसारखे दिवस काढावे लागतात, आणि त्यातवरून हा जेलमधील पोलिसांचा भ्रष्टाचार. मग सांगा, अशा परिस्थितीत कोणता गुन्हेगार शिक्षा भोगून झाल्यावर बाहेर आल्यानंतर कायद्याचा सन्मान करून जीवन जगण्याचा प्रयत्न करेल? जेलमधील ही परिस्थिती अतिशय भयानक अशी आहे. पण मित्रांनो, जेलमधील या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भरीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.